मुंबईतल्या रस्त्यांची चाळण झाली असा आरोप करण्याची आता विरोधकांना गरज नाहीये, कारण मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याची कबुली खुद्द मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीच दिली आहे. मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी नागपूरच्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं अशी माहिती यावेळी स्नेहल आंबेकर यांनी दिलेली आहे. खड्डे भरण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे, परंतु अजूनही मला असं वाटतं त्याच्यात ते सफल होऊ शकले नाही आहेत. आजच मी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी बोलली तर त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी 4 दिवसापूर्वी सुद्धा मला वाटतं वृत्तवाहिनीत सुद्धा प्रसार केलं होतं की नागपूरवरून एक कोणतं तरी एक पॅटर्न येणार आहे आणि त्याला आपण एक प्रायोगिक तत्वावरती देऊन काम करून घेणार आहोत. परंतु आज मला कळलं की ते त्यांच्याकडून नाही होणार आहे. ते लवकरच 2 दिवसात एक दुसऱ्या एका लोकांना विकास किंवा दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला ते काम देतात आणि ते करून घेतील याची त्यांनी आज ग्वाही दिलेली आहे.